बांगलादेश प्रकरणी संसद भवनात थोड्याच वेळामध्ये सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात होणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने ही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सर्वपक्षातील वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि बैठकीनंतर बांगलादेशबाबत सरकार संसदेमध्ये निवेदन देणार आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे. सोमेश, अगदी काही वेळामध्ये ही सर्वपक्षीय बैठक होणार असल्याचं समजत आहे. या बैठकी संदर्भातले काय नेमके अपडेटेड आणि यानंतर संसदेमध्ये जे निवेदन सादर केलं जाणार आहे त्याबद्दलचे देखील अपडेट देशील दीपक. आज सर्वपक्षीय बैठक ही सरकारच्या वतीने बोलवण्यात आली आणि संसद भवनामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांना सरकारने आवाहन केले की तुम्ही या बैठकीमध्ये सहभागी व्हावं आणि एकंदरीतच शेख हसीना हा विषय या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चेला जाणार आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अजित डोवाल आणि भारताचे परराष्ट्र सचिव आणि रणधीर जयस्वाल आणि त्यांच्यासह इतर काही प्रमुख अधिकाऱ्यांसोबत भारताची एकूण बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये सुद्धा शेख हसीना यांच्याच मुद्द्यावर चर्चा झाली. आता शेख हसीना या भारतात आलेल्या आहेत आणि सध्या त्या भारतातच आहेत आणि त्यांनी ब्रिटनकडे, इंग्लंडकडे एक अधिकृत विनंती केलेली आहे शरणार्थी म्हणून जाण्याची असं कळते. आता कदाचित असं केलं जाईल की शेख हसीना या जोपर्यंत ब्रिटन त्यांची विनंती स्वीकारत नाही किंवा त्यांच्या शरणार्थी म्हणून येण्याच्या विनंतीवर कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत शेख हसीना या भारतात राहतील. परंतु शेख हसीना यांना भारतात राहणं, तोपर्यंत भारतात ठेवणं हे सुद्धा तितकंच धोकादायक असणार आहे. कारण बांगलादेशमधील जे भारतीय दूतावास आहेत त्या दूतावासांना धोका आहे. बांगलादेशमधील हिंदूंचा जीव धोक्यात आहे. बांगलादेशमधील भारतीय वंशाच्या लोकांचा जीव धोक्यात आहे. त्याचं कारण असे की बांगलादेशमध्ये जमाते इस्लामनी थेट घोषणा केली आहे की जे कोणी शेख हसीना यांना शरण देतील त्या देशाच्या एम्बसी भोवती घेराव घालायचा आहे. त्यामुळे आता भारतासमोर एक मोठा प्रश्न आहे की कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरही आणि एक प्रकारे कारण द्यायचं म्हणून हे सांगितलं जाईल की त्यांनी इंग्लंडकडे विनंती केली आणि इंग्लंड जोपर्यंत विनंतीवर निर्णय घेत नाही तोपर्यंत शेख हसीना या भारतात राहतील आणि त्यांचा भारतातील निवास हा तात्पुरता आहे असं सांगून या एका सबबीवर कदाचित शेख हसीना या भारतामध्येच पुढे काही दिवस आणखीन राहतील असं कळतंय दीपक. नक्कीच सोमेश, या सोबतच संसदेमध्ये देखील निवेदन सादर केलं जाणार आहे, याबद्दलचे काय अपडेट मिळतात? नक्कीच दीपक, स्वाभाविक याविषयी आज सभागृहाला माहिती दिली जाईल. आता ती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे कदाचित देतील अशी माहिती मिळते आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सभागृहाला एकूण सगळ्या परिस्थितीबद्दलची माहिती देतील. तसंच शेख हसीना यांच्याबाबत भारत काय भूमिका घेणार आहे त्याबाबतची माहितीसुद्धा सभागृहाला देतील. कारण सभागृहाने जर भारताची भूमिका आणि सरकारची भूमिका, काही तांत्रिक कारणामुळे सोमेशचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने ही सर्वपक्षीय महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीनंतर बांगलादेशबाबत सरकार संसदेमध्ये निवेदन देखील सादर करणार आहे. हसीना शेख या सध्या भारतातच आहेत आणि त्यांचा काही दिवस पुढचा मुक्काम जो आहे तो भारतातच असणार आहे. त्यामुळे या अनुषंगानं आता भारताची काय नेमकी भूमिका आहे याबद्दलचं जे स्पष्टीकरण आहे ते संसदेमध्ये आज मिळू शकतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.